जवळपासच दोन तीन भाग आहेत. एक तर ओव्हरसीज जे झालेले ट्रान्झॅक्शन्स आहेत सर समोर आणि भारतात झालेले ट्रान्झॅक्शन्स जे आहेत. तर आता भारतात जे ट्रान्झॅक्शन झाले त्याच्या कुठले फ्रॉडुलंट ट्रान्झॅक्शन्स आहेत हे आम्ही डेटाबेसमधून काढलेलं आहे. आणि त्या त्या ज्या ज्या अकाउंट होल्डर्सच्या वतीने हे ट्रान्झॅक्शन झाले त्यांच्याकडून आपण चेक करतोय की किती जेन्युइन आहेत किती नाही आणि त्याच्यातून आम्हाला सापडतंय की कुठले फ्रॉडुलंट ट्रान्झॅक्शन्स आहेत आणि त्याच्या दृष्टीने आमचा तपास सुरू आहे. तर काही लोकांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झाले काय नेमका प्रकार आहे आणि कालपर्यंत काही रिकव्हर केले का बँकेने असं पण समोर येते त्याविषयी काय सांगतो. नाही काही रिकव्हरी झालेली आहे पण एकदम तुरळक आहे आणि भारतात जे ट्रान्झॅक्शन झाले ते 2.25 कोटीचे आहेत आणि त्याच्यात रिकव्हरी सुरू आहेत. जास्त महत्वाचं आहे की जे स्विफ्टचं ट्रान्झॅक्शन झालेलं आहे आणि जे ओव्हरसीज ट्रान्झॅक्शन झालं आहे ते जास्त महत्वाचं आहे. पैसे किती जमा झाले काही जणांच्या खात्यामध्ये ते अचानक दिसतात ते पैसे दिसतात त्या खात्यात कारण त्यावेळेस मॅलफंक्शनिंग होतं म्हणजे जे ATM स्विच होता तो मॅलफंक्शन करत होता त्यामुळे त्यांच्या अकाउंटवर पैसे दिसत होते कारण ते पैसे कोर बँकिंगवर रिफ्लेक्ट झालेले नाही. इट इज जस्ट अ मॅलफंक्शन विच वॉज हॅपनिंग ॲट दॅट टाइम. त्यांच्याकडनं रिकव्हरी पण केली काही लोकांकडून झालेली आहे आणि प्रक्रिया ती पुढे सुरू आहे. डिस्ट्रिक्टमध्ये टीम पाठवण्यात आली आणि ती प्रक्रिया सुरू आहे. सर ओव्हरसीज ट्रान्झॅक्शनच्या बाबतीत काय स्टँड घेणार होत आपण कसं तपास करू आपल्याला लिगल आणि सगळ्या टेक्निकल अडचणी सुद्धा बरोबर आहे तर त्यासंबंधी लिगल ती प्रोसेस आम्ही योग्य मार्फतीने करतो थ्रू प्रॉपर चॅनल आम्ही प्रोसेस करतो. There are a lot of private agencies, even Pune based, who are helping us with investigation. Any international private players? Can't name anything. सर मुंबई पुणे आणि कोल्हापूरमध्ये काही किती कोटीचे व्यवहार झाले काही करू शकले त्याविषयी. नाही इथे जे डोमेस्टिक झालेत मला वाटतं काही 2.25 कोटीचे वगैरे व्यवहार लोकली झालेले आहेत.